वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण इयत्ता 9वीचा द्वितीय सत्र परीक्षेचा 2018-19 पेपर पाहणार आहोत आणि हा 40 गुणांचा पेपर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची उत्तरं पण मी सोडवून दिलेली, जेणेकरून तुम्हाला उत्तरं पाहता येतील, कारण खूप मुलांची डिमांड होती की आम्हाला प्रश्नपत्रिका सोडवून पाहायचे आहेत, तर केलेले आहेत। आणि तुम्हाला अजूनही विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या प्लेलिस्ट पाहायला मिळतील, त्या तुम्ही पाहू शकता। आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जर चॅनल सबस्क्राईब केलं तर। एवढी गोष्ट लक्षात ठेवा। आता इथं बघा, प्रश्न 1A खालील उपप्रश्न सोडवा। चाल अदिश राशी आहे तर वेग ही कोणती आहे? सदिश राशी आहे। ओके, आंतरवक्र आरसा हा अभिसारी आरसा असेल तर बाहिरवक्र आरसा कोण आहे? अपसारी आरसा आहे। खालील संयोगाचे ऋणसूत्र लिहा। ओके, तर सोडियम क्लोराईडचं ऋणसूत्र आहे NaCl। ओके, आणि अमोनियम सल्फेटचं आहे बघा NH4 ब्रॅकेटचं 2 आणि SO4। ओके, हे नीट लक्षात ठेवा, NH4 ब्रॅकेटच्या बाहेर 2 SO4। खालील विधान दुरुस्त करून लिहा। ब्युटेन हा बायोगॅसचा मुख्य घटक आहे। ओके, तर मुख्य घटक कोण आहे? मिथेन आहे। म्हणजे इथल्या इथं मिथेन हा बायोगॅसचा मुख्य घटक आहे। पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। कार्बन डायऑक्साईड वायू टिंबटिंब आहे तर आम्लधर्मी आहे। प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी श्रोतापासून अडथळ्याची कमीत कमी अंतर किती पाहिजे? 17.3 मीटर। ओके, एकूण अंतर ध्वनीचा प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी एकूण अंतर लागतं 34.4 मीटर, पण अडथळ्यापर्यंतचं अंतर आपल्याला निम्म लागतं, कारण प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी त्या व्यक्तीपासून भिंतीपर्यंत जाणारा आवाज आणि भिंतीपासून परत त्या व्यक्तीपर्यंत येणार ना, त्यामुळे ह्याचं दुप्पट अंतर होऊनच जातं आपलं। तर हे उत्तर आपल्याला हे लिहायचं, लक्षात ठेवा। आता बघा, प्रतिमा टिंबटिंब प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही तर आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही। ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही तर ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते, म्हणजे स्थायू द्रव किंवा वायू माध्यम पाहिजे। निर्वात असेल, निर्वात पोकळीतनं होत नाही म्हणून त्याने निर्वात लिहायचं। स्थायूरूप कार्बन डायऑक्साईडला टिंबटिंब म्हणतात तर काय म्हणतात? शुष्क बर्फ म्हणतात। ओके, खालीपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा। ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जेचे SI एकक लिहा। बघा, एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय आणि ऊर्जेचे SI एकक जूल आहे। ओके, प्रश्न दुसरा, फरक स्पष्ट करा आंतरगोल आरसा आणि बहिर्गोल आरसा। देवा, आंतरगोल आरसा आणि बहिर्गोल आरसामधला फरक काय? तर आंतरगोल आरसा म्हणजे आंतरगोल पृष्ठभाग परावर्तक असलेला गोलीय आरसा होय आणि बहिर्गोल आरसा म्हणजे बहिर्गोल पृष्ठभाग परावर्तक असलेला गोलीय आरसा होय। ओके, तर आंतरगोल आरसामुळे केवळ आभासी प्रतिमा तयार होते तर बहिर्गोल आरसामुळे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात। तर याची मुख्य नाभी आरशाच्या पाठीमागे असते, याची मुख्य नाभी आरशाच्या समोर असते। तिसरा प्रश्न, हिऱ्याचे उपयोग लिहा। तर हिऱ्याचे उपयोग काच कापणे, खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांमध्ये वापरतात, दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून हिरा वापरतात, डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये पण हिऱ्याचा वापर करतात। चौथा प्रश्न आहे, कड्यासमोर उभ्या असलेल्या माणसांनी बंदुकीतून गोळी उघडल्यानंतर त्याचा आवाजाचा प्रतिध्वनी 1.6 सेकंदांनी ऐकल्यास त्या माणसाचे त्या कड्यापासूनचे अंतर किती? ध्वनीचा हवेतला वेग आपण इथे 340 मीटर पर सेकंद मानतो। तर बघा, एकूण वेळ किती आहे? 1.6 सेकंद म्हणून, आणि वेग किती आहे? ध्वनीचा हवेतला वेग आहे 340 मीटर पर सेकंद। तर माणसाचे कड्यापासूनचे अंतर किती आपल्याला काढायचे? तर बघा, ध्वनीला कड्यापर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच टाइम। ओके, प्रतिध्वनी ऐकू येण्यास लागलेला जो वेळ आहे त्याचा भागीले 2 करावा लागतो। ओके, प्रतिध्वनी येण्यासाठी दुप्पट वेळ लागतो की नाही? कड्यापर्यंत जाणारा वेळ, कड्यापासून येणारा वेळ। तर बघा, 1.6 सेकंद / 2 म्हणजे 0.8 सेकंद एवढा कड्यापर्यंत जाण्यासाठी लागलेला वेळ आहे। ओके, मग एस बरोबर काय? ओके, तर V×T, तर वेळ गुणवले वेग, तर 340 × 0.8 तर इथे 272 मीटर, तर त्या माणसाच्या कड्यापासूनचे अंतर 272 मीटर आहे। आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघू, अपरूपता म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा। निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात, त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात, मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला अपरूपता म्हणतात। हिरा, ग्रॅफाइट, फ्लोरिन ही कार्बनची स्फटिकीय रूपे बहुरूपे आहेत, तर कोक, कोल किंवा दगडी कोळसा ही कार्बनची अस्फटिकीय रूपी बहुरूपे आहेत। पुढचा प्रश्न 6, किरणोत्सारित म्हणजे काय? आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय? कोणते प्राणी श्राव्यातीत ध्वनी निर्माण करतात? ठीक आहे बघा,
अतिशय भेदक व अदृश्य असे किरण उत्स्फूर्तपणे बाहेर टाकण्याच्या युरेनियम थेरियम रेडियम इत्यादी उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मास किरणोत्सारिता म्हणतात. आणि सातवा प्रश्न आपला, 2000 हर्ट्स पेक्षा जास्त वारंवारता असलेल्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात. हा ध्वनी वटवाघळे निर्माण करतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा. ओहमच्या नियमाचा पडताळा घेण्यासाठी खाली आकृती पूर्ण करा व योग्य नावे द्या. तर इथे ही आकृती जे रिकाम्या जागा होत्या ना, त्या मी काढलेल्या आहेत चित्र आणि त्यांना नावं पण, म्हणजे बी सी ओके डी ही ते बाणांची दिशा, हे सगळं मी काढलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला ही अशीच अशी आकृती पाठ करायची आहे, तुम्हाला परीक्षेत आली की तुम्हाला ती काढावी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय, कार्बन डायऑक्साईडचे उपयोग लिहा. पर्यावरणपूरक रंगपंचमी खेळण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे रंग वापराल आणि का. उदासीनीकरण म्हणजे काय. रोजच्या जीवनातील उदासीनीकरणाची अभिक्रियेची दोन उदाहरणे द्या. आंतरवक्र आरशाचे उपयोग लिहा. सोडियम बायकार्बोनेटचे उपयोग गुणधर्म उपयोग सांगा. नितीनला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नितीनपासून किती अंतरावर चमकली असेल. ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर पर सेकंद आहे. ओके, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी यांच्या दरम्यान असताना आंतरगोल आरशातून मिळणाऱ्या प्रतिमेची आकृती काढा. प्रतिमेचे स्थान व रूप विशद करा. आता शेवटचा प्रश्न आहे आपला हा. हे बाय हे तुम्हाला काय दिसतं, अग्निशामकाचं यंत्र दिसतं, यंत्राची कळ इथे दिलेली आहे आणि त्याचे प्रश्न आहेत. चौकट ए व बी येथे योग्य नावे द्या. रासायनिक अभिक्रियेनंतर अग्निशामक यंत्रातून कोणता वायू बाहेर पडतो. अग्निशामक यंत्राचे कार्य कसे चालते. अग्निशामक रासायनिक समीकरण लिहा आणि अग्निशामक यंत्र कोठे वापरले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.